नमस्ते मित्रांनो, मी आपला सुबोध, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि आज आपण आणखी एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलोय। भन्नाट या कारणाने कारण आपण आज आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड केलेला आहे। तो नवीन मेंबर मी तुम्हाला, तो जो नवीन मेंबर आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे। नवीन मेंबरच्या साथीनं आजचा व्हिडिओ तयार केला आहे। आणि सध्या लॉकडाऊन चालू आहे, म्हणजे लॉकडाऊन जरी झालेलं असलं, संपलं जरी असलं, तरी जिल्हा बंद आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही लांब जाता येत नाही आहे। त्यामुळे आपण जवळजवळ आपल्याला सांगलीतलं एक जवळचा स्पॉट निवडला आहे। तो खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम नदी किनारे आणि निसर्गरम्य वातावरण अशा ठिकाणचा पूर्ण स्पॉट निवडलेला आहे। आता जो व्हिडिओ आहे तो एकदम मस्त आहे, एकदम म्हणजे एकदम नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये केलेला आहे। आणि आपला जो आत्ताचं ठिकाण आहे ते आहे आणि आपला जो नवीन मेंबर आहे जो तुम्हाला मी दाखवणार आहे, आणि आज खास व्हिडिओ जे खास कारण आहे ते म्हणजे हा जो आहे नवीन माझा कॅमेरा आहे, गोप्रो हिरो 7, जो एक ॲक्शन कॅमेरा आहे। त्या कॅमेऱ्याच्या साथीनं, त्या कॅमेऱ्याच्या मजेदीनं आपण आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे। खूप म्हणजे एकदम जबरदस्त शॉट्स आलेले ह्या कॅमेऱ्याने, पहिल्यांदाच व्हिडिओ केलेला आहे ह्या कॅमेऱ्याबरोबर। व्हिडिओ खूप म्हणजे खूप भन्नाट झालेला आहे, तुम्हाला नक्की आवडणारा व्हिडिओ, कारण एकदम निसर्गरम्य नदीची किनारी असलेला वातावरणातला तुम्हाला व्हिडिओ मी आजचा दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर जो आपला नवीन जो मेंबर आहे गोप्रो हिरो 7, याच्या मजेतीनं आपण आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तरी पण डिसलाईक करा, कारण तुमचे आणि तुमचे जे कमेंट्स आहेत ते आपण नक्की देत चला मित्रांनो, कारण तुमच्या कमेंट्स मला खूप मदत करतात, तुमचे कमेंट्स मला खूप प्रेरणा देतात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की द्या। बघताय ढगलले आहेत, त्यामुळे मी आजचं ठिकाण पण तसं निवडलेलं आहे। निसर्गरम्य वातावरण आहे, लॉकडाऊन आहे, जिल्हा बंद आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही लांब जाता येत नाही, त्यामुळे आपण एक जवळचं आणि खूप निसर्गरम्य वातावरणातलं एक ठिकाण निवडलेलं आहे, आणि ते म्हणजे हरिपूर। तर हे हरिपूर जे गाव आहे ते येतं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये। सांगली शहरापासून किंवा सांगली बस स्टँडपासून जर म्हणाल तर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। खूप छोटंसं गाव आहे, नदी किनारे असलेलं गाव आहे। येथे तुम्हाला कृष्ण आणि वारणा या दोन नद्यांचा संगम बघायला मिळेल। या गावाला ऐतिहासिक, आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक पण परंपरा लाभलेल्या आहे। या गावामध्ये दोन प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत। ते एक म्हणजे संगमेश्वराचं मंदिर, जे भगवान शिवशंकराचं भरपूर प्राचीन असं मंदिर आहे, आणि दुसरं म्हणजे गणपतीचं मंदिर, ज्याला बागेतील गणपती असं म्हणून ओळखलं जातं। तर ही दोन मंदिरं आहेत, पण सध्या लॉकडाऊन आहे, अजून मंदिरांना ओपन करायला परवानगी नाही सरकारची, त्यामुळे मंदिरं बंद आहेत। त्यामुळे तुम्हाला मी मंदिर दाखवू शकणार नाही, पण मी खास जे कारण आहे आपलं, जे आज गोप्रो हिरो 7 आपण जे शूट केलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। नदी किनारचा परिसर मी कवर केलेला आहे, भरपूर छान छान शॉट्स कवर केले आहेत, कारण इतक्या दिवस आपण मोबाईलवरून शूट करत होतो, आज आपण पहिल्यांदाच कॅमेराने शूट केलं आहे। खूप छोटंसं गाव आहे, तुम्हाला जर इथं जायचं असेल तर सांगली बस स्टँडपासून इथं जायला एसटीने रिक्षा, वडाप किंवा टांग्याची पण सोय। खूप छोटं गाव आहे, इथं टांग्याची व्यवस्था अजून पूर्वीपासून आहे, तसं तुम्ही वाहनानं पण जाऊ शकता। चांगला रोड आहे जाण्यासाठी, तसे ते जर तुम्ही म्हणाल तर राहायची व्यवस्था नाही आहे, पण जर तुम्ही एकाचमध्ये दर्शन घेऊन येऊ शकता। श्रावण महिन्यामध्ये भरपूर मोठी यात्रा असते, 4 सोमवारी इथं भरपूर मोठी यात्रा भरली जाते संगमेश्वराच्या मंदिरामध्ये। भरपूर यादवकालीन असं पुरातन मंदिर आहे, तुम्हाला नेक्स्ट कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मंदिर आहे तुम्हाला पूर्ण दाखवेन। तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हरिपुराचे भन्नाट शॉट्सचा एन्जॉय करा।
Thank you.